मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी बालविद्या मंदिर प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक विद्यालय येथे गणतंत्र दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते ध्वजाला मानवंदना देण्यात आली. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी संविधानाचं वाचन केलं. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशदादा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी परेड करून उपस्थित पाहुण्यांना मानवंदना दिली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या प्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशदादा कोल्हे यांनी प्रास्ताविक केलं. विजन 2020 या कार्यपूर्तीसाठी सातत्याने कार्य करत आली आहे आणि 1 जानेवारीला सर माहिती का ज्यावेळेस सूर्य उगवला त्या सूर्याकडे बघितलं. मी ह्या संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचं स्वप्न साकार करण्यासाठी किती योगदान दिलं. हा लेखाधोका ज्यावेळेस मी पुढे आणला त्यावेळेस असं वाटलं की मी अजून काहीच काम केलं नाही आणि आता माझ्या हातामध्ये मोजून 365 दिवस त्यामधला हा एक दिवस चालला. असा एक एक दिवस कमी कमी करत आज 26 जानेवारी होत उगवलेले आहे. मित्रांनो, ह्या राष्ट्रासाठी ह्या राष्ट्राचं हे आपलं प्रजाचं वैभव बघण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांनी फार मोठं स्वप्न बघितलेलं आहे आणि हे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी नैतिक जबाबदारी आपली सर्वांची आहे. मी आपणाला या राष्ट्रीय आनंद उत्सवात सहभागी झालेल्या सर्वच सर्व भारतीय नागरिकांना एक नम्र अपेक्षा व्यक्त करतो की आपला भारत देश महान आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला स्वतःला मोठं होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आलेल्या पाहुण्यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. रघुनाथ जगताप, सीमा सुरक्षा बलात 24 वर्ष सेवा केली, जवळजवळ सगळे प्रांत बघायला भेटले, अनुभवायला भेटले, त्यातून देशसेवा घडली. आणि माझं सगळ्यांना असं सांगणं आहे की तुम्ही उद्याचे उज्ज्वल भविष्य आहात. तुम्ही आजपासून संकल्प करा की आपल्याला देशाचं देशासाठी काहीतरी देणं आहे. त्यासाठी माता पित्यांचा, गुरुजनांचा, वडीलधाऱ्यांचा आदर करा. फौजमध्ये जाणे किंवा प्रत्येक माणूस हा बॉर्डरवर जाऊ शकत नाही, देशसेवेसाठी हा घरापासून जाऊ शकत नाही, पण आपण अन्य प्रकारे सुद्धा देशाची सेवा करू शकतो. नागरिक आहेत, सुजाण नागरिक, आणि भारताला विज्ञानाच्या माध्यमातून विश्वगुरू करण्याचं
सगळ्यात मोठं काम आणि सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. सगळा देश तुमच्याकडे पाहतोय. आपलं भारतीय प्रजासत्ताक, आपलं गणराज्य हे चिरावी हो, त्याच्याकडे कोणीही वाकड्याकडे पाहू नये, पाहण्याची हिंमत करू नये आणि केली तर त्याचा निपात करण्याचं बळ आणि सामर्थ्य परमेश्वर आपल्याला नक्कीच देणार आहे. आमचे अत्यंत आवडते मित्र डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी हे आता तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहे, त्यामुळे मी कुठलाही वेळ न घेता संपवतो. धन्यवाद. मी नंतर हे अविनाश दादा, आमचे कर्नल साहेब अशी मित्रमंडळी आम्ही एका ठिकाणी गेलेलो होतो एका कॉन्फरन्सला, आणि जसं आता इथे पांडव लेण्यांचा डोंगर आहे तसंच त्या आमच्या गेस्ट हाऊसच्या जवळ एक पांडव लेण्यासारखं डोंगर होता. माझं नुकतंच त्यावेळेला हार्टचं ऑपरेशन झालेलं होतं, त्यामुळे मला चढ चढण्यासाठी मनाई होती, परंतु वरती कुठलं तरी देऊळ होतं, कुतूहल होतं कुठलं देऊळ आहे काय. मग संध्याकाळच्या वेळेला आम्ही गॅलरीत चहा पीत बसलो होतो, असा विषय निघाला काय आहे वरती काय, म्हणजे की चला आपण बघू. म्हणलं मला चढायला तर परवानगी नाही आहे ना, म्हणे चला हळूहळू जाऊ. मग आम्ही सगळे असे जायला निघालो. आमच्यासोबत एक अशी पाण्याची बाटली होती मी घेतलेली, चढता चढता मला ती पाण्याची बाटलीसुद्धा बाळगणं अवघड जायला लागलं. आणि त्यावेळेला मी बघितलं की साधारणपणे एक ह्या ताई एवढी किंवा नाही ह्याच्या ह्या ताईपेक्षा खूपच लहान असलेली, साधारणपणे 7-8 वर्षाची मुलगी होती. ती 7-8 वर्षाची मुलगी अशा एका छोट्या म्हणजे एक साधारणपणे 10 महिन्याच्या अगर जी वर्ष 6 वर्षाच्या धाकट्या भावाला कडेवरती घेऊन चढत होती. तसेच शाळेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस शिक्षक तसेच पालकवर्गाने रक्तदान केलं. त्याचप्रमाणे शाळेच्या वतीनं विज्ञान प्रदर्शनाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी, अविनाश शिरोडे, डॉक्टर पुरी, प्रकाशदादा कोल्हे यांसह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी हेमंत काळमेक, नाशिक.